जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा खुर्द येथील सोहम प्रशांत वाघ वय 9 वर्ष हा आपल्या राहत्या घरात मोबाईल चार्जिंग करीत असताना अचानक त्याला विद्युत शॉक लागला आणि त्याचा मृत्यू झाला. सोहम हा गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत 3 वर्गात शिकत होता. दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 सुमारास सोहम घरात मोबाईल चार्जिंगला लावत असताना त्याला इलेक्ट्रॉनिक शॉक लागला. मग त्याला ग्रामीण रुग्णालय जळगाव येथे आणले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सोहमच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. MCN न्यूज करिता अर्शद इकबाल, जळगाव.